ग्रामीण पोलिसांकडे असलेल्या शस्त्राचे एमजीएम विद्यापीठातील चिंतन गहा या ठिकाणी सोमवारी ठेवण्यात आले. ही शस्त्रे पाहून विद्यार्थी चांगलेच भारावून गेलेला पाहायला मिळाले. पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने आयोजित पोलीस रेडिंग डेचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 2 जानेवारी 1961 रोजी राज्य पोलीस दलास ध्वजा प्रदान केला होता. त्याची आठवण म्हणून दरवर्षी ध्वजा सप्ताह साजरा केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून एमजीएम विद्यापीठ पोलीस रेजिंग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी, कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉक्टर विलास सपकाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक मनीष कलवनिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजरवार, कुलसचिव डॉक्टर आशिष गाडेकर, पोलीस उपाध्यक्ष जयंत भवर आदींची उपस्थिती होती. 2 ते 8 जानेवारी दरम्यान पोलीस ट्रेडिंग हे सप्ताह अनेक शाळा, महाविद्यालय, विद्यापीठात ग्रामीण पोलिसांतर्फे आयोजित केले जात आहे. एमजीएममध्ये झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना कायदेविषयक माहिती, स्वरक्षणाविषयी माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. पोलीस ठाण्यातील शस्त्रांचे डॉग स्कॅनच्या माध्यमातून विविध प्रात्यक्षिके यावेळी करून दाखवले. बंदूक कशी असते, तिची रचना, हाताळणी याबाबत माहिती देण्यात आली. तसेच सायबर क्राईम, ऑनलाईन फ्रॉड, अतिमोबाईल वापरचा दुष्परिणाम, पोलीस हेल्पलाईन कार्यप्रणालीबाबत माहिती देण्यात आली. तसेच दुर्दैवाने असे प्रसंग आले तर नेमकं काय करायचे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार उपअधीक्षक जयंत भवर यांनी देखील यावेळी मानले. ब्युरो रिपोर्ट, ANN न्यूज, छत्रपती संभाजीनगर.